आपण ज्या पक्षात पूर्वीपासून होतो तोच, कालही आम्ही राष्ट्रवादीत होतो, आजही आम्ही राष्ट्रवादीत आहोत आणि उद्याही आम्ही राष्ट्रवादीतच राहणार आहोत. नुसत्या सेल्फी काढत आपण फिरत नाही, आपण त्याच्या संदर्भामध्ये कामच करून त्या बाबतीमध्ये दाखवतो. काही जर म्हणतात अजित पवारला कॉन्ट्रॅक्टर लागतात, अरे काम करून घ्यायला कॉन्ट्रॅक्टर लागतात, दुसऱ्या कुठल्या गोष्टीला कॉन्ट्रॅक्टर लागत नाही. माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील. मी का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार खासदारकीचा उभा करणार आहे? कारण अरे थांब जरा, तमान आधी महायुतीमध्ये कुठल्या कुठल्या जागा आपल्याला मिळतात ते बघू दे ना. ती जागा मिळाली तर मी करणारच आहे सतीशराव, काळजी करू नका. तर त्यामध्ये त्यामध्ये मी आपल्याला सांगत होतो की केंद्रातला पण आपला प्रतिनिधी केंद्रात जाणारा, केंद्रात ज्याचं सरकार आहे त्या विचाराचा खासदार आपला गेला तर आपलं अर्धवट राहिलेलं बारामती पलटण रेल्वेचं काम मार्गी लागेल. अजून आपली बरीचशी भाजप पुणे नाशिक जे रेल्वेचं काम आहे ते आपलं त्या ठिकाणी मार्गी लागेल. केंद्रातल्या प्रचंड मोठ्या मोठ्या योजना असतील त्या आपल्याला आणता येतील. उद्या आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना, आता नरेंद्र मोदी साहेबांची आणि अमित शहा साहेबांची ओळख झाली, पूर्वी आमची ओळख व्हायची नाही, आम्ही मागे राहायचो कारण वरिष्ठांना मान दिला पाहिजे. परंतु आता कधी पण आल्यानंतर आम्ही ज्यावेळेस त्यांना नमस्कार करतो ते आपल्याला नावानी ओळखतात. त्याच्यामध्ये उद्या मी त्यांना सांगेन की साहेब आता तुम्हाला पाठिंबा देणारा खासदार आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघातून आणला, हे काम आमच्याकरता झालं पाहिजे. त्याच्यामध्ये झालं पाहिजे तर ते करणार ना सत्ताधारी. जसं आज माझ्याकडे आमदार येतात, शिवसेना म्हणजे शिंदे साहेबांच्याकडचे आमदार येतात, भाजपचे आमदार येतात, राष्ट्रवादीचे आमदार येतात, किंवा अपक्ष देवेंद्र भुयार असतील, संजय मामा असेल, ते येतात, आपण त्यांना मदत करतो. मी तर इतर पण लोकांना करतो. मी काही विकास कामामध्ये फार भेदभाव करणारा कार्यकर्ता नाहीये आणि त्याच्यातून ही सगळी कामं व्हावी. त्याच्यामुळे आपण कुठलाही पक्ष चोरलेले भरलेलं नाहीये. आपण ज्या पक्षात पूर्वीपासून होतो तोच, कालही आम्ही राष्ट्रवादीत होतो, आजही आम्ही राष्ट्रवादीत आहोत आणि उद्याही आम्ही राष्ट्रवादीतच राहणार आहोत. त्याच्यामुळं कारण नसताना काहीतरी एक भावनिक मुद्दा करण्याचा प्रयत्न करतात किंवा हे असं झालं तसं झालं असं नाही. आपल्याला आपल्या बारामतीचा विकासच करायचा आहे, आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, आपल्याला जगामध्ये भारताचा नावलौकिक वाढवायचा आहे. त्याच्यामध्ये जसं आज देशा जगामध्ये आपली 5 नंबरला अर्थव्यवस्था आलेली आहे ती पहिल्या 3 मध्ये आपल्याला आणायची. 2028 साली आपल्याला $5 ट्रिलियन पर्यंत जायचंय, त्यावेळेस महाराष्ट्राला $1 ट्रिलियन पर्यंत आपल्याला आणायचंय. मोठे मोठे गुंतवणूक उद्योजक, परदेशी गुंतवणूक, परराज्यातली गुंतवणूक हे होण्याच्या करता जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला इंदापूर दौंड बारामती पुरंदर ह्या सगळ्या भागामध्ये बोरवेलला मुळशी या भागामध्ये निर्माण करायचंय आणि तेवढी आपली क्षमता आहे, तेवढी आपली ताकद आहे, तेवढा आपला आवाक आहे, तेवढं वरवर आपण राजकारण करत नाही. नुसत्या सेल्फी काढत आपण फिरत नाही, आपण त्याच्या संदर्भामध्ये कामच करून त्या बाबतीमध्ये दाखवतो. आज जी काही कामं चालली, मी तर नेहमी तुम्हाला म्हणत असतो, कधी काही काही कामं आपली रेंगाळलीत काही अडचणीमुळं, जसं जुन्या भाजी मंडईचं काम रेंगाळलं, परंतु आता त्याला गती आलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी कामं आहेत. आता काही काहींना बाईट घेतात, आपल्यातले काही कार्यकर्ते बाईट द्यायला घाबरतात. तर परवा मी एक बाईट बघितली, काळूराम चौधरी आहे ना, त्याची बाईट घेतली. आता काळूराम चौधरीचे हयात मला विरोध करण्यातच गेली की नाही? त्याने सांगितलं अजित पवारच्या बरोबर कॉन्ट्रॅक्टर असतात, मलई खाणारे असतात. आता ही काही मलई खाणारी आहेत ही माझी नाहीये. आणि मी सकाळी तिथं जाताना ज्या साईटवर जाईल, उद्या आता हे झगड्यांचं कार्यालय, उद्याच्याला हे कार्यालयाचं बांधकाम जो कॉन्ट्रॅक्टर करणार मी अधिकाऱ्यांना सांगणार ना त्याला हजर ठेवा तिथं.
नाही तर मी अधिकाऱ्यांना बोलून काय उपयोग आहे? त्यांनी पण ऐकलं पाहिजे अजित पवारांचं काय म्हणणं आहे. जे काही कॅनॉलचे काम बघताना जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो तिथं पाहिजे. काही जण म्हणतात अजित पवारला कॉन्ट्रॅक्टर लागतात, अरे काम करून घ्यायला कॉन्ट्रॅक्टर लागतात, दुसऱ्या कुठल्या गोष्टीला कॉन्ट्रॅक्टर लागत नाही. दुसऱ्या गोष्टीला कॉन्ट्रॅक्टर ज्याला लागतात ते डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरला घरी बसवत बोलवतात आणि फिक्सिंग करून टाकतात. मी तर लोकांच्या समोर त्या कॉन्ट्रॅक्टरला देतो आणि काम करून घेतो. मी आज देखील रिमांड होमच्या इथं तुम्ही अधिकाऱ्यांना विचारा, ते काम माझं खराब मला दिसलं. मी म्हणलं अजिबात नाही, मी अधिकाऱ्याचं ऐकणार नाही आणि कॉन्ट्रॅक्टरचं ऐकणार नाही, ह्याला काळ्या यादीमध्ये टाकेन. आपण काम झालं पाहिजे. उद्या तुम्हालाही फिरत असताना पाहत असताना एक आवडलं पाहिजे की खरंच काम हे केलेलं आहे, जीव ओतून काम केलंय, ती आपली भूमिका आहे. ह्याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी केला पाहिजे. आणि माझं तुम्हाला सांगणं आहे की मनात कोणताही संभ्रम हा अजिबात तुमच्या ठिकाणी राहता कामा नये. त्यामध्ये अजून पण काहींना नाही ही एकच होती राव, हे आपल्यालाच बनवत आहेत का काय कुणाला माहिती, तसं काही नाही. आता क्लिअर आम्ही सांगून पण ऐकलं जात नाही. मी बारामतीकरांनो दुसरं एक सांगतो, आता घरातले वरिष्ठ ते एकमेव आहेत, दुसरे म्हणजे आहेत परंतु ते पुण्यात असतात. त्याच्यामुळं मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील. एक मिनिट मला एवढंच सांगायचं आहे, बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले तरी हे सगळे माझ्या बरोबर. आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रचार करायचं स्वातंत्र्य आहे, पण एवढं इतरांच्या करता करू, जीवाचं रान करून कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा. आता मला सांगायचंय की अवघ्या काही दिवसात मित्रांनो, अवघ्या काही दिवसामध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर होईल. माझा अंदाज आहे साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ती निवड म्हणजे आचारसंहिता लागू डिक्लेअर केली जाईल. मी 2 मार्चला पुणे विभागाचा नमो रोजगार मेळावा हा 5 जिल्ह्याचा बारामतीमध्ये ठेवलेला आहे, तर सकाळी 9 ते संध्याकाळपर्यंत तो मेळावा चालणार आहे. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्या, त्या कंपन्यामध्ये आपल्या मुलांना मुलींना पश्चिम महाराष्ट्रातल्या कसं तिथं काम मिळेल हा आपला तिथं प्रयत्न आहे. आणि त्याच्यात माझ्या तालुक्यांनी कुठं मागं राहू नये, इंदापूर तालुक्यांनी कुठं मागं राहू नये, दौंड तालुक्यांनी कुठं मागं राहू नये, फलटण असेल तिकडं पुरंदर असेल ह्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात 6 ठिकाणी तशा प्रकारचे विभागीय मेळावे घेतोय. मी उशीर होतोय म्हणून मी 2 तारखेला आपल्या इथं तो घेतलेलाय आणि त्याला 5-5 कोटी रुपये राज्य सरकारने बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. ते सोमनाथराव ते छोटं काम आहे माझ्या दृष्टीनं, मी करून देतो. तुमचे टाकलेल्या निर्मळ जे दूध घातलेलं आहे त्याचे 5 रुपयाप्रमाणे शेतकऱ्याला पैसे मिळतील, हा माझा शब्द आहे. त्याच्यामुळं आणि त्याचा आचारसंहितेचा संबंध नाही, कारण आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी ते डिक्लेअर केलेलं आहे, तरतूद केलेली आहे, त्याच्यावर तसं काही काळजी करू नका. एक एक अरे थांबा रे बाबा, मला एक सांगायचं आहे. त्याच्यामुळं आज काय झालंय, इतक्या आधी
आपण नेहमीच सगळ्यांनी मिळून आपले बूथ वाईज कमिट्या व्यवस्थित केलेल्या आहेत. तो डाटा सगळा राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये होता. आता त्या डाटाचे नंबर घेऊन सगळ्यांना तुम्हाला संपर्क साधले जात आहे आपल्या विरोधी पक्षाच्याकडनं. आणि त्यामध्ये माझी तुम्हाला विनंती आहे, मला इतकं काम आहे, महाराष्ट्राचं आहे, पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आहे, बारामतीचं आहे, मला काय रोज तुम्हाला फोन करता येणार नाही. काहींना आता दिसायला लागलंय की बाबा हे काही साधं सुधं काम नाहीये. काही काही वेळेस काही जण सांगतील की बाबा वर आम्हाला द्या, खालची निवडणूक येईल त्यावेळेस त्यांना द्या. मी मागही व्यापाऱ्यांच्या निवडणुकी व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात सांगितलं, वर पण मी आज देश पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवतोय, उद्याच्याला मला जर माझ्या विचाराच्या उमेदवाराला काही डाग लागला तर राज्याच्या राजकारणात देखील माझी किंमत कमी होईल, देशाच्या राजकारणात देखील माझी किंमत कमी होईल. अरे मी सांगतो रे, त्यामुळं बूथ मध्ये काम करणाऱ्यांनी सगळ्या महिला सदस्य, पुरुष सदस्य, युवक सदस्य सगळ्यांना माझी विनंती आहे, जे आपल्या संस्थांचे पदाधिकारी आहेत त्यांनी पण त्या ठिकाणी बाहेर पडलं पाहिजे. त्यांचे पाहुणे रावळे काय असतील त्यांना भेटून समजावून सांगून आपल्याला उद्याच्या काळामध्ये देशात एनडीएचं सरकार आणायचं आणि त्या सरकारच्या माध्यमातून आपल्या लोकसभा मतदारसंघाचा, आपल्या महाराष्ट्राचा हा विकास करून घ्यायचा आहे, कायापालट करून घ्यायचा आहे.